नमस्कार नमस्कार, गडचिरोली जिल्ह्यावरून चामोर्शी तालुक्याचा गेडामसर बोलतो सर। हा सर, आता मागील आपल्या काळामध्ये तुटी अपात्र जो निर्णय आपल्या कॅबिनेटमध्ये झाला होता सर, हा तर आता सत्ता पलटली सर, तर त्याच्यावर काही प्रतिक्रिया म्हणजे तो जिल्हा निघणार काय सर, की काही बदल करणार त्याच्यामध्ये? हा सर, कमी दिवसामध्ये निघणार की काय अडचणी येणार? आता पाठपुरावा करूनच सर, जो अजून कोण मंत्री होतो अजून डिक्लेअर नाही आहे। त्याच्यामध्ये ना मग सर नवीन मंत्री बसल्यावर मग पुन्हा चेंज करतील की काय? त्याच्याच मागे लागावं लागेल ना। हो, कोणाशी बोलायचा हा प्रश्न आहे ना सर। नाही सर, कसं असते माहिती का, ज्या आमदारांना आम्ही फोन लावलो सर, ज्याची सत्ता बसते ते आम्हाला असंच म्हणत असतात की आम्ही करू होईल अशाच प्रकारचे वक्तव्य ते असं करतात। आपण नाही करत सर, आपण असं करणारे नाही हो नाही का? आता मागच्या आपण ऐकून घ्या, त्यामुळे विचार नाही करायचा। आपण काय करतो, जो करणारा आहे, जो अधिकृत आपला व्यक्ती आहे, मंत्री आहे, बरोबर सर, त्याच्या मागे लागतो। तो कोणत्याही पक्षाचा असो ना कोणीही असो, शेवटी आपल्याला त्याच्याच खेळ जावं लागतं। नाही बरोबर, आम्हाला तेच म्हणत होतो सत्ता कोणाची आमदार लोकांनी काम करायचं तेवढं करतो आपण, पण हे तर रेग्युलर करतो असं नाही घरी बसून गोष्टी सांगून। बघा आता अशा कुंभावर पूर्ण टोटल पुढे सुरू आहे, आता येऊ द्या माझा थोडा लेक्चर करा। नाहीतर काय करणार, मग आता काय ना प्रत्येक आमदाराच्या लाईट आहे सर, आपण करतच राहतो, रेग्युलर करतो, एक दिवस, दोन दिवस, चार दिवस नाही, खाऊन चला नाही। त्यामुळे या मी असे मुद्दे डोक्यात आणायचेच नाही। बर बर बर, ठीक आहे सर, बघा आता तो